vedete se te ne rotta, possiamo sentire. Vediamo perché deve essere malata. लहानसा भाग अर्थातच मोदक म्हणजे आनंदाचा एक लहानसा भाग. स्वर्गीय चव असलेला हा मोदक गणेशाला अतिशय प्रिय. या मोदकासंदर्भात पुराणातही एक अशी एक आख्यायिका आहे की बाल गणेशाला लाडू अतिशय प्रिय होते आणि एके दिवशी सर्व लाडू फस्त करूनही गणपती बाप्पांची शुदा काही भागत नव्हती. मग पार्वतीने केलं सावर त्यावेळेस उपलब्ध असलेल्या पदार्थांना मिसळून एक नवीन पदार्थ तयार केला व आपल्या लाडक्या गजाननाला दिला. या पदार्थाचा एक घास खाऊन मंगलमूर्तीची क्षुधा भागली आणि गणेशाच्या चेहऱ्यावर एक अलौकिक मोद पसरला. तेव्हापासूनच गणपतीला मोदक अतिशय प्रिय झाला आणि मोदक अतिशय प्रिय झाले आणि मोदकाचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा सुरू झाली. चला तर पाहूया आपण मोदकाची आपण पारी केलेली आहे. तर मोदक कसं बनवायचं ते पाहू. अशी लाटी घेऊन आपण त्याची छोटी पारी केली आणि त्या पारीमध्ये आपण हे मोदकाचे सारण. तर ह्या सारणामध्ये मी थोडं तूप घातलं आणि गूळ वितळून घेतला. मग आपण खोबऱ्याचा चव घातलेला आहे. गूळ वितळून घेऊन मग थोडा चव घातला आणि त्यामध्ये मी वेलची, जायफळ, दोन चमचे गव्हाचं पीठ आणि एक चमचा चण्याचं पीठ हे भाजून घेतलं आणि ते घातलेलं आहे. तीळ आणि खसखसचे पूड, दोन चमचे तीळ आणि एक दोन चमचे खसखस असं भाजून आपण त्याची पुडी या सारणात मिक्स केलेली आहे. तर अशा प्रकारे सुंदर पळी पाडून आपण मोदक बनवू शकतो. खूप छान पीठ झाले तरच ह्या कळ्या सुंदररित्या पडतात. तर पीठ उकडण्याची पद्धत ही अशी की आपण जर दीड वाटी तांदळाचं पीठ घेतले तर 2 ते 2.25 वाटी पाणी घ्यावे. तर हे काही जण पाण्यामध्ये करतात उकड, तर त्यासाठी मी तर अर्धं दूध आणि अर्धं पाणी असं उकड काढून उकळी आली म्हणजे दोन पेले मी पाणी घेतलं आणि एवढं कटकन अशा प्रकारे आपण हे सुंदर कळीचे मोदक करत आहोत. उकड काढताना आपण 2 पेले पाणी आणि 1/2 पेला दूध घेतलेलं आहे की दुधामुळे मोदकांना चकाकी येते आणि मऊ असे कापसासारखे मऊसूद मोदक होतात. दूध आणि पाणी उकळी आली की त्या चिमूटभर आपण मीठ आणि तूप घातलेलं आहे.
मीठ आणि तूप घालून झालं की थोडी उकळी आली की त्यात आपण हळवारे पीठ थोडं थोडं सोडून त्याच्या गुठळ्या काढून घ्यायच्या हलवताना, आणि व्यवस्थित हलवून त्याला एक वाफ आणावी, आणि वाफ आणली की थोडा वेळ आपण ते झाकून ठेवलं, आणि थोडा वेळ झाकून ठेवल्यावर मग बंद केलं गॅस, आणि गॅस बंद केल्यावर आपण लगेच करायला न घेता ते 5-1 मिनटं तरी झाकण लावून ठेवून द्यावे आणि मग मोदक करायला घ्यावे. तर मोदक करायला घेताना आपण अशा प्रकारे थोडं हातावर मळून घेतलेलं आहे पीठ, आणि पारी करताना थोडं थोडं पीठ लावत गेलो की जेणेकरून पारी करायला आपल्याला खूप सोपं जाईल. आता हे सारण आणि हे आपले चाळणीत ठेवायचे मोदक. तर मोदक उकडण्यापूर्वी आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मोदक होईस्तोवर आपण हे सारण भरून घेऊया. तर पारी हळू पातळ करत मधोमधसुद्धा व्यवस्थित पातळ आली पाहिजे. सगळ्या बाजूने ती पारी सारखी आली पाहिजे. पारी ही मीडियम आकाराचीच करावी, जास्त पातळही नाही जास्त जाडही नाही. पातळ जर तुम्ही पारी केली ना तर ती तडा जाऊ शकते, फुटू शकते, आणि जाड केली तर ती लवकर शिजणार नाही. त्यासाठी ही पारी आपण मध्यम आकाराची करावी. कळ्या आपण अशा दाबून घ्यायच्या व्यवस्थित, आणि जेवढ्या तुम्हाला कळ्या पाडता येतील ना तेवढ्या जास्तीत जास्त कळ्या करायचा प्रयत्न करतोय आपण. प्रत्येक कळी ही दाबून घ्यायची आतल्या बाजूने, म्हणजे मोदकाला आपल्याला आकार द्यायला सोपं जातं. आतील बाजूने दाबून हळूवार आपण वरची टोकी जुळवून घ्यायची आहे, तेव्हा अशा सुंदर कळ्या मोदकाला येतात. प्रत्येक वेळी आपण मोदक करताना हे पीठ थोडं तुपाचा हात लावून मळून घेतलेलं आहे हातावर, आणि थोडं ज्याप्रमाणे आपण चपातीला पीठ लावतो त्याप्रमाणे थोडं पिठामध्ये घोळवून ही पारी करायला घ्यायची आहे आपल्याला. पहा असं कडेने आपण पारी पातळ करत हे मध्यम मधोमध जायचं आहे. मधोमध पारी पातळ झाली पाहिजे. मोदक हा भरगच्च भरला गेला पाहिजे, जास्त पोकळ राहता कामा नाही. जेवढं आपल्याला सारण भरता येईल तेवढं त्यात सारण भरलेलं आहे. कोया पडण्या इतपत सारण आपण भरायचं आहे. जास्त भरल्यावर तो फुटू शकतो, त्यामुळे एवढं सारण भरलं की मग बाकीच्या कडा कया करायला आपल्याला जागा मिळाली पाहिजे. आणि अशा प्रकारे सारण थोडं आतमध्ये करून घेऊन मग आपण कया काढून हळूवार तो मोदक टोकं एकत्र करून मोदकाला आकार द्यायचा आहे. अशा सुंदर कळ्या पडल्या आहेत मोदकाला. तुम्ही असे सुंदर मोदक करा पप्प्यांसाठी. पारी व्यवस्थित झाली पाहिजे, पातळ होता का माने. आणखी कळ्या सुंदर करण्यासाठी चमच्याच्या दांड्याने तुम्ही असा मोदकाला आकार देऊ शकता कळ्याला. मोदक ठेवताना पण आपण एका बाजूला पाणी उकळत ठेवलेलं आहे. मोदक ठेवताना आपण चाळणीला थोडा तुपाचा हात लावून घ्यायचा, जेणेकरून आपले मोदक हे चाळणीला चिकटणार नाही. मोदक आपण जेव्हा शिजायला ठेवतो तेव्हा तुपाचा एक पातळसा हात लावून घ्यावा, जेणेकरून ते मोदक चिकटत नाही. आणि शिजायला ठेवताना त्यावर थोडे आपण पाणी शिंपडलेले आहे, 1-2 वेळा थोडं पाणी शिंपडायचं, म्हणजे त्यांना शिजायला तेवढं पाण्याची आवश्यकता असते, म्हणजे मग ते फुटत नाही, कुठून तडा जात नाही त्या मोदकाला. तर अशा प्रकारे हे आपण मोदक वाफवून घेतले.
आणि बाप्पांना आपला हा आवडता नैवेद्य त्यांचा आपण दाखवलेला आहे. तर कधीही मोदक हा तुपाशिवाय खाऊ नये, तूप घालून तो आणखी छान लागतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.